जय हिंद, जय महाराष्ट्र। केकलाईमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत सुस्वागतम। आपण आज आलेलो आहोत श्रीकृष्ण मंदिर गीता अध्ययन केंद्र जालना रोड चिखली जिल्हा बुलढाणा या ठिकाणी। इथे येण्याचं कारण असं आहे की आज या ठिकाणी गोकुळ अष्टमीनिमित्त या ठिकाणी दही अंडीचा कार्यक्रम या ठिकाणी उत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे। या उत्सवामध्ये सर्व कोरोनाचे नियम व अटी पाळून या ठिकाणचे जे संचालक आहेत पूजनीय डॉक्टर महंत श्री संवत्सकर कर बाबा महानुभाव यांच्या आधिपत्याखाली या ठिकाणी दही अंडीचा उत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे। सर्व कोरोनाचे नियम अटींना पाळून या मंदिर परिसरामध्ये मोजक्या स्वरूपामध्ये हा एक उत्सव साजरा झालेला आहे। बाबा, आपण या ठिकाणी हा जो उत्सव साजरा झालेला आहे त्या संदर्भामध्ये आमच्या दर्शकांना आणि आपल्या भक्तांना दोन शब्द काय सांगणार? प्रथमतः श्रीकृष्ण मंदिराच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप सर्व दर्शकांना, आपल्याला पण सगळ्यांना शुभेच्छा। आणि आजच्या या दहीहंडी गोपाल काला महाप्रसादाच्या उपक्रमामध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये की कोरोना यासारख्या दुर्धर आजारामध्ये सर्व सण उत्सव आपण बंद ठेवलेले आहेत, परंतु सगळ्या नियमांचं पालन करत दहीहंडी हा सण जो आहे हा सामाजिकतेचा, वैचारिकतेचा आणि एकात्मतेचा फार असा मोठा द्योतक मानला जातो। आणि समाजाला कोरोनासारख्या दुर्धर आजारातून जरी निघायचं असेल पण एकात्मता सोडून चालणार नाही, सामाजिकता सोडून चालणार नाही। आणि म्हणून या कोरोनाला पळून लावण्यासाठी, या देशातून पळून लावण्यासाठी आपल्याला सुसंस्काराची, सद्विचाराची आणि नियमांची गरज आहे। या नियमांचं पालन करण्यासाठी आपण या उपक्रमाचं खऱ्या अर्थाने 2 वर्षापासून आवर्जून त्याचं नियोजन करतो आणि लोकांना कोरोनामधून वाचवण्यासाठी आपल्याला हा उपक्रम हाती घेतलेला आहे। यामध्ये सकाळीच आपण प्रथमतः मास्क वाटप करण्यात आले, सर्वांना सॅनिटायझर करण्यात आलं आणि त्यासोबतच आपण घरी राहूनसुद्धा कसे नियमांचे पालन करून आपले व्यावहारिक जीवन, धार्मिक जीवन आणि व्यक्तिगत जीवनाला आपण जगून आपल्याला आणि आपल्या परिवाराला सुदृढ सुरक्षित करू शकतो असं मार्गदर्शन या कोरोनाच्या निमित्ताने आपण या दहीहंडीच्या आजच्या दिवशी केलेलं आहे। बाबा, आपल्या या मंदिर देवस्थानामध्ये काय काय उपक्रम या ठिकाणी चालत आहेत? या मंदिराच्या निर्मितीमागचं मूळ उद्देश दर्शन हा एक आहेच, पण त्यासोबतच इथून समाजाला सुसंस्कार, सद्विचार, उच्च शिक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांच्या जीवनामध्ये मांगल्यमय विचाराची प्रेरणा करणे असं या मंदिरातून पहिलं प्रबोधन केल्या जातं। त्यानंतर इथे असणारे बालगोपाल, वयोवृद्ध लोकांचं संगोपन या मंदिरातून केल्या जातं। त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण आहे त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या मदत केली जाते। आणि याही व्यतिरिक्त इथे अन्नदानाचा सदैव कार्यक्रम चालतो। यामागे सगळ्यात महत्त्वाचं आहे की मंदिर ही धर्मशाळा नसून ही एक उच्च सुसंस्कारित शाळा आहे हे या मंदिराने इथे दाखवून दिलेलं आहे। सदैव सकाळी 4 वाजल्यापासून इथे कार्यक्रम चालतो, सकाळी पूजाविधी चालते, नंतर श्रीमद भगवद्गीतेचं पठण या ठिकाणी दररोज केल्या जातं आणि दुपारच्या वेळेला सगळ्यांना भोजन या ठिकाणी दिल्या जातं। दुपारी नंतर रात्रीसुद्धा भोजन या ठिकाणी दिल्या जातं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, येणाऱ्या लोकांच्या जे शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक अडचणी आहे या अडचणीवर मात कशी करता येईल अशा सद्विचारांची प्रेरणा इथून दररोज दिली जाती। बाबा, या ठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे राज्यातले या ठिकाणी मंदिर देवस्थानं बंद आहेत, त्याबद्दल आपली भूमिका काय असणार आहे? आपण भक्तांना काय सांगणार? आता सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्यच असावा आणि आहे, परंतु हा निर्णय म्हणजे सदैव टिकण्यासारखा नाही, याला कुठेतरी आपल्याला समजून घ्यावं लागेल। सगळ्यांना सद विचाराने आणि सुजाग करून आपल्याला आपल्या जीवनाला सुरुवात केली पाहिजे। मंदिर हे संस्काराचं केंद्र आहे आणि संस्कारच जर बंद झाले, जसं शाळा हे शिक्षणाचं केंद्र आहे, कोरोनाच्या नावाखाली जर हजारो दिवस शाळा बंद राहिली तसं संस्काराच्या कोरोनाच्या नावाखाली मंदिरं जर बंद राहिले तर या भारतीय संस्कृतीला कुठेतरी तडा जाईल। जसा शिक्षण क्षेत्राला आपण बघतो आहे, अनेक विद्यार्थी शिक्षणापासून अनेक प्रयत्नाने आपण शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, पण जे एकत्रित येऊन शाळेत जाऊन जे शिक्षण होतं ते आज आपल्याला थोडंसं किंबहुना थोड्या बहुत कमी पडल्यासारखं
असल्यासारखं वाटतं आहे आणि म्हणून आपण भगवान श्री गोपालकृष्णांच्या चरणी प्रार्थना करू, या सरकारला सुद्धा विनंती करू की सगळे नियम पाळून सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपण आता थोड्याफार प्रमाणात संस्कार केंद्रांना सुद्धा या आध्यात्मिक जीवनपद्धत शैलीला सुद्धा आपण सुरुवात केली पाहिजे, कारण भारत हा जसा शेतीप्रधान देश आहे तसा अध्यात्मप्रधान सुद्धा देश आहे आणि म्हणून अध्यात्मातूनच देशाची प्रगती होत आलेली आहे आणि म्हणून अध्यात्म हे या भारतीय संस्कृतीचा प्राण आहे आणि म्हणून तो प्राण जर कदाचित आपण या कोरोनाच्या नावाखाली सदैव कोंडून ठेवला तर तो गतप्राण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी सरकारला आणि आपल्या न्यूज चॅनलद्वारे समाजालासुद्धा सगळ्या नियमांचं पालन करून शिक्षण संस्कार आणि सदाचार हे पाळल्याच गेलं पाहिजे अशी विनम्र आवाहन आणि प्रार्थना सर्व आपल्या के चॅनलच्या वतीने मी सगळ्यांना करतो. बाबा, आपण या ठिकाणी PhD पदवी या ठिकाणी आपल्याला बहाल झालेली आहे, त्याबद्दलचं कारण काय? PhD आपण घेतलेली आहे या शिक्षण संदर्भामध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की मी महानुभावपंथीय संत आहे आणि संत हा मुळातच सुसंस्कारी असतो, पण आता सुसंस्कारी राहून चालणार नाही तर तो सुशिक्षितसुद्धा असला पाहिजे हा माझा विचार आहे, कारण मला या समाजामध्ये माझ्यानंतरही अनेक PhD धारक क्लास 1 स्टेजचे अधिकारी मला या विद्यार्थी वर्गातून करायचे आणि म्हणून मला स्वतःला पहिले त्या शिक्षण क्षेत्रामध्ये आधी करावे मग सांगावे हा माझा बोधवाक्य असल्यामुळे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की शिक्षणाशिवाय प्रगती निश्चित आहे, शिक्षणाशिवाय प्रगती होणार नाही, संस्काराशिवायही प्रगती होणार नाही, तशी अध्यात्माशिवायही प्रगती होणार नाही हा माझा ठाम विश्वास आहे आणि म्हणून मी प्राचीन मराठी साहित्यातील मराठी विषयातून PhD केली, त्यासोबतच वैद्यकीय शाखेमधील शिशिवायन योगा ही माझी डिग्री झालेली आहे आणि या माध्यमाने मी माझ्यापर्यंत पोहोचलेल्या सगळ्या लोकांना सुदृढ आणि सुसंस्कृत बनवण्यासाठी हे शिक्षणाचं माध्यम वापरलेलं आहे आणि त्यासाठी मी या PhD घेण्याचा किंवा या PhD पर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मला ते यश प्राप्त झालेलं आहे. हे माझं यश नसून हे आपल्या सगळ्यांचं यश आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की हे अथक प्रयत्न करत असताना अनेकांचे मला यामध्ये सहभाग लागला त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि ज्यांनी ज्यांनी मला PhD मिळाल्यानंतर स्वागत सत्कार केले त्यांचेसुद्धा मी मंदिराच्या तथा माझ्या वतीने मी आभार मानतो. बाबांचं असं म्हणणं आलेलं आहे की या ठिकाणी कुठेतरी शिक्षणाची गंगासुद्धा या ठिकाणी वाहली पाहिजेत असंसुद्धा या ठिकाणी बाबाजींचं म्हणणं आहे. त्यांनी PhD केलेली आहे की शिक्षणामध्ये क्रांती कशी करावी आपण या ठिकाणी चूप बसून जमणार नाही, कुठंतरी काही ना काही या ठिकाणी आपण झेप घेतल्या गेली पाहिजेत आणि नवीन जे तरुण आहेत जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांना एक सुसंस्कृत बनवण्याचं काम या ठिकाणी या अध्ययन केंद्राच्या माध्यमातून ते करतायत. बाबा, या ठिकाणी जे आज श्रीकृष्ण मंदिरामध्ये जे दह्यांडी होते आणि या ठिकाणच्या असे विविध धार्मिक स्थळांना आम्ही नेहमी वKklive चॅनलच्या माध्यमातून एक संवाद सकारात्मक भक्तांसाठी आणि प्रेक्षकांसाठी या ठिकाणी सादर करतो आहे. वKklive न्यूज चॅनलबद्दल आपण 2 शब्द काय सांगणार? तर आता चॅनल तर खूप असतात परंतु जे सगळ्याच विचारांना घेऊन चालतात आणि सुदृढ विचारांसोबत असतात त्या चॅनलची आज समाजाला गरज आहे आणि त्यामध्ये आपलं KK Live न्यूज चॅनल चिखली बुलढाणा हे बसतं किंवा ते वारंवार काळजी घेतं या विषयाची. म्हणून प्रथमतः यांनी भेट दिल्याबद्दल सगळ्या भक्तांपर्यंत असा हा चांगला उपक्रम आपलं KK News चॅनल पोहोचवतं, म्हणून KK News चॅनलचे जे संपादक आहेत त्यांना किंवा पूर्ण टीमला मी प्रथमतः शुभेच्छा आजच्या दिवशी आशीर्वाद देतो की जे निश्चितच आपलं कार्य वाढत राहो आणि आपल्या KK News चॅनलचे संपादक कमलाकरजी खेडेकर आमचे अत्यंत सन्मित्र आहेत आणि त्यांनीसुद्धा ही नोंद घेतली मंदिरापर्यंत पोहोचली त्यांचे प्रथमतः आम्ही आभार मानेल. त्यानंतर प्रतिनिधी राजेशजी बिडवे आपण स्वतः अनेक वेळेला मंदिराला भेट देता आणि या कार्याची सराहना करता काळजी घेता की चांगले चांगले कार्य कुठे भेटतील, म्हणून निश्चितच तुम्हालासुद्धा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा आणि इथून उत्तरोत्तर आपली प्रगती उत्तम होत राहील. त्यानंतर आपले कॅमेरामॅन म्हणून सोमेश खेडेकर, सुभाष मुळे पेंढारकर, सुनील आणि पत्रकार मोहनजी चौकीकर आज भेटीला आलेत. निश्चितच आपलं हे जे कार्य आहे सगळ्यांचे मी पुन्हाचे अभिनंदन करतो आजच्या दिवशी आणि असंच आपल्याकडून सामाजिक कार्य घडत राहू अशी शुभेच्छा देऊन थांबतो. जय श्रीकृष्ण. मित्रांनो, आज या ठिकाणी आपण कशासाठी या ठिकाणी आलेलो आहोत हे तुम्हाला माहिती आहे की श्रीकृष्ण मंदिरामध्ये जो या ठिकाणी उत्सव या ठिकाणी साजरा झालेला आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे आपण दाखवण्यासाठी या ठिकाणी भक्तांना या ठिकाणी आपण ही माहिती व्हावी
आणि हे श्रीकृष्ण मंदिरामध्ये काय काय कार्यक्रम चालत आहेत, काय काय या ठिकाणी आहे, त्याची इत्यंभूत माहिती आपल्या दर्शकापर्यंत ती माहिती व्हावी या दृष्टिकोनात आमचा या ठिकाणी आहे. सर्व कोरोनाचे नियमसुद्धा आपणसुद्धा या ठिकाणी पाळले गेले पाहिजेत, कारण की ही जी कोरोनाची जी सर बाबा तिसरी लाट आहे ती अतिशय भयंकर अशी या ठिकाणी प्रशासनाने दाखवलेली आहे, सरकारसुद्धा सांगतंय, आणि आपणसुद्धा या ठिकाणी काळजी घेणं ही एक महत्त्वाची बाब आहे. कारण की सरकार सांगतंय म्हणूनच नाही की आपल्या जीवाची आपण या ठिकाणी रक्षक या ठिकाणी बनल्या गेलं पाहिजेत, असा दृष्टिकोन या ठिकाणी केकला न्यूज चॅनलच्या माध्यमातून जागृतीकरण या ठिकाणी आम्ही करतोय. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.